माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवारी कोण मिळवणार यावरनं जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. मुलाच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे अजित पवारांची साथ सोडायला तयार झालेले आहेत, तर मोहिते पाटील घराण्यामधून दोन जण हातामध्ये तुतारी घेण्यासाठी आतूर झालेत. माढ्यामध्ये ज्याच्या हातात शरद पवार पक्षांची तुतारी त्याची आमदारकी पक्की अशी स्थिती झालेली आहे. पाहूयात. सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. माढा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांना तब्बल 52,000 मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळं माढ्याचा पुढचा आमदार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असणार असा अंदाज बांधला जाऊ लागलाय. त्यामुळंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी मुलगा रणजित शिंदेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली. शरद पवारांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्यानं बबनदादा निर्वाणीवर आले. 38 वर्ष पवारसाहेबांबरोबर काम केलंय. ह्या 2 वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेलाय. तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबांना भेटून आलो. तिकीट मिळणार आहे का नाही मला माहित नाही. मागणी केली तुम्ही मला माहित. पण त्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला. बबनदादा शिंदेचा मुलगा रणजित हे एकटेच तुतारी हातात घेण्यासाठी इच्छुक आहेत असं नाहीये. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजित पाटील हे सुद्धा तुतारीसाठी देव पाण्यात ठेवून आहेत. माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनीही उमेदवारीसाठी तुतारी हातात घेण्याची तयारी दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेणारे रणजित सिंह मोहिते पाटील हे सुद्धा उमेदवार असू शकतात. दुसरीकडे मोहिते पाटील घराण्यातील शिवतेज सिंह मोहिते पाटील सुद्धा तुतारी चिन्हावर लढण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येकाला माढा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी तुतारीची हवी आहे. त्याचं कारण म्हणजे ती विनिंग सीट आहे आणि शरद पवार यांनी सुद्धा आपले दरवाजे ओपन ठेवले. प्रत्येकाला ते बोलवतात, चर्चा करतात. बबनदादा शिंदे 2 वेळा जाऊन आले, आजच त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्हाला तुतारीची जर उमेदवारी माझ्या मुलाला मिळाली नाही तर अपक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवू. अभिजित पाटील त्याचवेळी जाऊन रोहित पवार यांना भेटतात. हे ह्या सध्या शरद पवार यांनी काय केले सगळ्यांना आपल्या कशी बोलत आहेत, मात्र त्यांना माहिती आहे या मतदारसंघामध्ये कोणाची ताकद आहे. मोहिते पाटील घराण्यातीलच उमेदवार हवा असं खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या मनात आहे, पण ते जाहीर काहीच बोलत नाही. मला एवढं सांगायचं आहे, लोकशाही सगळ्याला प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं करता येत आणि लोकसभेला सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला परफॉर्मन्स हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आहे, त्यामुळं साहजिकच आहे साहेबांकडे ओढा जास्त आहे, साहेबांचं नेतृत्व सगळ्यांना मान्य. सोलापूर जिल्ह्यातल्या साखरपट्ट्यात शरद पवारांना प्रचंड सहानुभूती आहे, त्यामुळं पवार ठरवणार तोच उमेदवार आणि पवार म्हणणार तोच आमदार अशी स्थिती माढा विधानसभा मतदारसंघात तयार झाली आहे. सचिन कसबे, Zee24 तास, पंढरपूर.